नमस्कार मित्रांनो, मराठी करंट अफेअर विथ बाबराव या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो बघा, आज आपण जे काही भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचे कलम आहे जे की पेपरसाठी खूप महत्त्वाचे असतात, जे काही आता पेपर चालू आहे PCMC साठी जे काही पेपर होणार आहे, त्यानंतर इतर जे काही मुंबई महानगरपालिका तसेच आगामी काळात येणारी पोलीस भरती यासाठी बघा एक एक दोन दोन मार्क आल्यावरती प्रश्न विचारले जातात. तसे पाहिले गेले तर कलम तर भरपूर आहेत, तेवढी करणं अवघड असतं, पण जे काही महत्त्वाची कलमे आहेत पेपरसाठी विचारली जातात ती महत्त्वाचीच कलमे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा, की जेणेकरून आम्हाला पण थोडंफार मोटिवेशन भेटतं की नवनवीन व्हिडिओ टाकू. बघा याच्यामध्ये जर पाहिलं राज्यघटनेतील तर बघा तर इथे प्राथमिक माहिती ते थोडीफारच पाहणार आहे, कारण की यावरती जास्त प्रश्न विचारले जात नाही. जे काही समित्या वगैरे असतात, कोणत्या समितीचे कोणते अध्यक्ष होतं, त्याच्या तर आपण नंतर व्हिडिओ टाकलाच जाईल त्याच्यावरती. पण आता महत्त्वाची कलम आहे, कलम अशी आहे की याची जर तुम्ही PDF ठेवली आणि संध्याकाळी फक्त हिला 2 मिनटं वाचायचे, जर ही जरी वाचली 4-5 दिवस जरी वाचली तर काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यात तुम्हाला याच्यावरती काही अडचण येणार नाही. महत्त्वाची आपण थोडी एक 50 कलमं घेतलेली, पण ती महत्त्वाची घेतलेली. बघा आता याच्यामध्ये जर पाहिले तर भारतीय घटनेचे शिल्पकार कोण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सरळ सरळ असा प्रश्न विचारला जातो. बघा आपलं जे काही संविधान आहे ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्याचा स्वीकार करण्यात आलेला आहे. याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो की आपली जी काही राज्यघटना आहे किंवा संविधान आहे त्याचा स्वीकार कधी करण्यात आलेला आहे, तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकार केला. आणि जानेवारी जी काही 26 जानेवारी 1950 भारताची राज्यघटना ही अंमलात आलेली आहे, लक्षात घ्या. बघा इथं कन्फ्युजन होतं आपलं, आपल्याला वाटतं की 26 नोव्हेंबर 1949 अंमलात आलेली आहे, परंतु 26 जानेवारी 1950 जी काही राज्यघटना आहे ती अंमलात आलेली आहे. बघा लक्षात घ्या, आता राज्यघटनेविषयी जर बोललं गेलं तर इंग्रजी भाषेत असून हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या तिची ग्राह्य धरण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, राज्यघटना इंग्लिशमध्ये पण आहे परंतु हिंदी भाषेतील प्रत देखील तिची कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरलेली. बघा आता जी काही महत्त्वाची कलम आहे राज्यघटनेतील ती पाहणार आहोत आपण. बघा जी काही महत्त्वाचं IMP कलम आहे त्याला आपण असं बोल्ड केलेलं आहे, लक्षात घ्या. याचा अर्थ असं नाही की जे खाली जे कलम दिले ते नाही आहे, त्याच्यावरती पण प्रश्न विचारले जातील, पण जोर देताना ह्या याच्यावरती जास्त द्या. त्याच्यानंतर खाल्ल्या गोष्टी तर तुम्हाला 2 नंबर 3 नंबर त्याच्या नेक्स्ट जे काही कलम असेल त्याचा अंदाज येऊन जातो की हा जर कलम 2 नंतर नवीन राज्यांची निर्मितीशी संबंधित आहे, तर कलम 3 कशाची असेल, राज्यांचे भूभाग सीमा व नाव बदलणे याची संबंधित राज्याची संबंधित आहे काय, तुम्हाला त्यावेळेस तिथं क्लिक होऊन जाईल, लक्षात घ्या. बघा ह्या पद्धतीने बघा आता एक सविस्तर आपण एक कलम पाहू. बघा मित्रांनो, पहिलं कलम कोणतं आहे, कलम 2 आहे मित्रांनो. तर काय नवीन राज्याची निर्मिती, लक्षात घ्या नवीन राज्याची निर्मिती कलम 2 नुसार होते. कलम 3 काय, तर राज्याचे भूभाग व नाव व सीमा बदलणे. बघा आता हे बदलण्याचा अधिकार कोणाला आहे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्ही. बघा कलम 3 झालेले पुढे आहे कलम, बघा कलम 12 ते 35 आहे, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. बघा RRB ग्रुप डीला पण याच्यावरती भरपूर क्वेश्चन विचारले होते, आणि यानंतर आपले जे काही स्टेटमध्ये पण होतात त्याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात. कलम 12 ते 35 व्यवस्थित करून ठेवा मित्रांनो. बघा कलम 14 काय, कायद्यापुढं समानता, सर्वांना कायद्यापुढं समान समानता आहे. कलम 17 काय, अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे. कलम 18 काय, तर पदव्यांची समाप्ती आहे. आता पुढे कलम आहे कलम 21 अ कशाशी संबंधित आहे, बघा महत्त्वाचं कलम आहे कलम 21 अ कशाशी संबंधित आहे, तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण हा एक मूलभूत अधिकार आहे, लक्षात घ्या. कलम 21 आहे, विचारलं जातं 6 ते 14 वर्ष वयोगटातील जे काही मुलांचं शिक्षण आहे ते कोणत्या कलमांतर्गत येतं, तर आपल्याला कलम 21च वाटतं, परंतु कलम 21 अ आहे त्याच्यापुढे, हे लक्षात घ्या. कलम 21 अ प्रश्न महत्त्वाचा हा IMP आहे, येतो असतो भरपूरला. पुढचा कलम आहे कलम 23 कशाशी संबंधित आहे, मानवाच्या क्रिय विक्रीस बंदी, म्हणजे जे काही देह व्यापारी म्हणजे सॉरी जे काही अवयव व्यापार असतो मान याचा, तर त्याच्याच विक्रीस बंदी आहे. पुढचं कलम आहे कलम 32 घटनात्मक उपायांचा अधिकार. बघा ही महत्त्वाची 32-35 पर्यंत महत्त्वाची कलम आहे. बघा ग्रामपंचायतीशी संबंधित पुढलं कलम आहे कोणतं आहे, कलम 40 कशाशी संबंधित आहे, ग्रामपंचायतीची स्थापना. कलम 43 कशाशी संबंधित आहे, समान नागरिक आहे. बघा हे एक महत्त्वाचं कलम आहे. कलम 48 पर्यावरणाचे संरक्षण करणे, हे एक महत्त्वाचं कलम आहे, लक्षात घ्या. बघा यावरती पण प्रश्न विचारले जातात. पुढचं कलम आहे कलम 49 काय, राष्ट्रीय स्मारकाचे जतन करणे. बघा महत्त्वाचे कलम आहे कलम 50 न्यायदान व शासन यंत्रणा ही वेगळी आहे. कलम 50 नुसार न्यायदान म्हणजे आपले न्यायालय आणि शासन यंत्रणा. कलम 51 काय, आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे.
कलम 52 कशी संबंधित आहे? सर्वांना माहिती आहे राष्ट्रपती पदाची निर्मिती कलम 52 नुसार होते. लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे सर्व. आता बघा, 52 पासून राष्ट्रपती चालू होतो. तो राष्ट्रपती ना एक एक 75 पर्यंत राष्ट्रपतीचं जे भरपूर आहे सगळं तसं पाहिलं गेलं तर ही एक महत्त्वाची हे ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे राष्ट्रपतीवरती कलम विचारले जातात ते आपण ते पाहणार आहोत. कलम 52 काय? राष्ट्रपती पदाची निर्मिती. कलम 53 काय? राष्ट्रपतीचा हा भारताचा पहिलाच नागरिक असतो. हा सर्व सर्व प्रश्न विचारला जातो, कधी कधी इथं कन्फ्युजन होऊन जातं. हा प्रश्न असा विचारला जातं, कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती हा भारताचा पहिला नागरिक असतो? तर कलम 53 नुसार. इथं कन्फ्युजन होऊन जातं. आपल्याला माहीत असतं कलम 52 राष्ट्रपती पदाची निर्मिती. पुढचं कलम आहे कलम 58 काय? राष्ट्रपती पदाची आपल्या काय पात्रता आहेत? कलम 58 मध्ये देण्यात आलेलं आहे. विचारलं जातो राष्ट्रपती पदाच्या पात्रता कोणत्या कलमांतर्गत येतात? तर कलम 58 अंतर्गत येतात. पुढचा एक कलम 59 राष्ट्रपती केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही. बरोबर आहे, त्याला कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही. बघा कलम 60 आहे जे त्याच्यामध्ये राष्ट्रपतीने घ्यावायची जी शपथ असते ती देण्यात आलेली आहे. कलम 61 आहे राष्ट्रपतीवरील महाभियोग. बघा मित्रांनो, हे महत्त्वाचे जे काही बोल्ड केलेले आहे त्यावरती प्रश्न विचारले जातात. हे तुम्ही पाठच करा, बाकीचे तुम्ही थोडे वाचून वाचून तुम्हाला लक्षात येऊन जातील. हे फक्त 2 ते 3 मिनटं वाचा डेली, 5-7 दिवस तुम्हाला होऊन जाईल. याच्यात काय अडचण येणार नाही. पेपरला यावरती प्रश्न येणार. कलम 63 काय? तर कलम 63 मध्ये राष्ट्रपती पदाची जी काही निर्मिती उपराष्ट्रपती पदाची तर त्याच्यात देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या बघा, कलम 52 पासून राष्ट्रपती, 63 पासून उपराष्ट्रपती. कलम 66 काय? उपराष्ट्रपतीची निवडणूक किंवा त्याची पात्रता. लक्षात घ्या. कलम 67 उपराष्ट्रपतीवरील महाभियोग. बघा उपराष्ट्रपतीवरती देखील महाभियोग चालवला जातो. कलम 71 मित्रांनो, तर त्यामध्ये काय? मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे. लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे. यावरती पण प्रश्न विचारला जातात. कलम विचारलं जातं कलम 71 नुसार मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर हा बंधनकारक असतो. कलम 72 काय? राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार. बघा हा एक महत्त्वाचा कलम आहे, याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात. कलम 74 पंतप्रधान व मंत्रिमंडळ. पुढचं कलम आहे कलम 75 मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असते. कलम 76 काय? भारताचा महान्यायवादी. हे महत्त्वाचं कलम आहे. कलम 77 मध्ये काय? भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालतो. बरोबर आहे, कलम 77 नुसार. कलम 78 काय मित्रांनो? कलम 78 काय? राष्ट्रपतींनी वेळोवेळी मागवलेली माहिती पुरवणे हे पंतप्रधानांचे कर्तव्य आहे. कलम 78 नुसार. बघा आता याच्यामध्ये कलम 79, 80 आणि 81 बघा, हे संसद 79, 80 राज्यसभा आणि 81 लोकसभा. हे महत्त्वाची कलम आहे, लक्षात घ्या. 79 संसद होतं दोन्हींचं आणि याच्यामध्ये दोन्ही वेगवेगळे दिलेले. राज्यसभा वरिष्ठ आहे, लोकसभा कनिष्ठ आहे. त्यामुळे राज्यसभा 80 घ्यायचं, 81 लोकसभा टाकायचं. कलम 85 नुसार संसदेचे अधिवेशन चालतात. मित्रांनो लक्षात घ्या. कलम 97 मध्ये काही? लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांची वेतन व भत्ते. मग हे सहसं विचारले जात नाही या गोष्टी, पण एक माहिती म्हणून तुम्हाला दिलेली की 2-4 जास्त त्याच्याविषयी कलमे टाकली तर तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल की 85 ते 80 मध्ये कोणती कलम आहे, 71 ते 75 मध्ये कोणते, 79 ते 81 मध्ये कोणती कलम आहेत. कलम 101 मध्ये काय? कोणत्याही व्यक्तीला एकावेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही. बा कलम 108 काय? संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलवतो? तर राष्ट्रपतीला बोलवण्याचा अधिकार आहे. कलम 110 काय? अर्थविधेयक आहे, अर्थविधेयकाची व्याख्या आहे. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. कलम 112 आपलं जे काय वार्षिक अंदाज पत्रक असं म्हणजे बजेट, ते 112 याच्यावरती प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या. कलम 123 बघा, हे कलम महत्त्वाचे आहेत. कलम 123 काय? राष्ट्रपतीला वटहुकूम काढण्याचा अधिकार असतो. कलम 124 हा काय? सर्वोच्च न्यायालय. कलम 129 कशाशी संबंधित आहे? सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. कलम 143 काय? राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात. राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा, मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक आहे ते कलम वेगळं, हे कलम वेगळं. याच्यावरती लक्ष द्या, हे त्याच्यावरती फिरून प्रश्न विचारले जातात. कलम 148 नियंत्रक व महालेखा परीक्षक. महाधिवक्ता 76 नियंत्रक व महालेखा परीक्षक 148 हे कलम. महत्त्वाची कलम आहे बघा, जी बोल्ड केलेली ती तोंडपाठच करून ठेवा. आता राज्यपालाची निवड बघा, जसं देशात राष्ट्रपती तसा राज्यात राज्यपाल आहे. तर 153 नुसार राज्यपालाची निवड केली जाते. कलम 153 राज्यात राज्यपालाची निवड.
आता याच्यामध्ये काय, जसं केंद्रामध्ये पंतप्रधान होते तर मंत्रिमंडळ असतं, तसं राज्यामध्ये राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ असतं, लक्षात घ्या. पुढचं कलम 157, राज्यपालाची जी काय पात्रता आहे त्याविषयी. कलम 165 काय, ॲडव्होकेट जनरल म्हणजेच महाधिवक्ता, लक्षात घ्या. बघा कलम 76, त्यानंतर 165 ही महत्त्वाची कलम आहे मित्रांनो, हिला औषध घ्या. 148 याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ते कलम 169 विधान परिषदेची निर्मिती व बरखास्ती. बघा विधान परिषदे कलम 169 काही राज्यात आहे काही राज्यामध्ये नाही, त्यामुळे महत्त्वाचं कलम आहे. विधानसभा 170 कलम विधानसभेसाठी कोणतं आहे, 170 विधान परिषदेसाठी 169 कलम 179 काय, विधानसभेचा अध्यक्ष उपअध्यक्षावरील महाभियोग, महत्त्वाचं कलम आहे. बघा कलम 202 घटक राज्यांचे जे काय अंदाजपत्रक असतं तर त्याच्याशी संबंधित आहे. कलम 213 काय, राज्यपालाचा वटहुकूम काढण्याचा अधिकार. बघा राष्ट्रपतीचा वेगळा, राज्यपालाचा वेगळा, स्टेटच्या ज्या काय एकदम असेल त्यावरती असं नाही की फक्त राष्ट्रपतीवरती विचारलं जातं. आपण काय करतो, राष्ट्रपतीच्या ज्या काही महत्त्वाच्या त्या गोष्टी करतो, राज्यपालाच्या एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी करत नाही, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ते कलम 213 राज्यपालाचा वटहुकूम काढण्याचा अधिकार. कलम 214 उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय 124 उच्च न्यायालय 214. कलम 233 काय, जिल्हा न्यायालय, तिन्ही न्यायालय बघा एकाखाली एक, कोणते 124 सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय कोणतं 214, जिल्हा न्यायालय 233. पुढं आहे कलम 241 काय, केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय, म्हणजे जी काय राज्यांची असतात केंद्रशासित प्रदेशांना पण दिलेले असतात तर त्याशी संबंधित एक कलम. कलम 248 काय, संसदेचा शेष अधिकार, महत्त्वाचं कलम बघा. कलम 262 आंतरराज्य पाणी वाटपासंबंधीचं कलम आहे 262, यावरती येत नाही, MPSC वगैरे विचारले जातात यावर्षी प्रश्न. कलम 263 काय, राज्यपालाचा जो काही सुव्य अधिकार आहे, सुविग अधिकार, ते 263 संबंधित आहे. कलम 280 काय, वित्त आयोग आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. वित्त आयोगाचे अध्यक्ष, त्यांची जी काही स्थापना करण्यात आलेली आहे, कोणता वित्त आयोग चालू आहे सध्या करंटला, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ते कलम 312 काय, अखिल भारतीय सेवा, लक्षात घ्या. कलम 315 काय संबंधित आहे, केंद्र व राज्य लोकसेवा आयोग, लक्षात घ्या. कलम 324 निवडणूक आयोग, यावरती प्रश्न विचारला जाते, यावरती विचारला जातं ते अखिल भारतीय सेवेवरती विचारला जातं, याच्यात कन्फ्यूज हो करून घ्यायचं नाही. अखिल भारतीय सेवा वेगळी आणि राज्य लोकसेवा आयोग किंवा केंद्र लोकसेवा आयोग ही वेगळी. कलम 330 कशा संबंधित आहे, लोकसभेत अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव जागा, कलम 330 महत्त्वाचं कलम हे पण. कलम 343 केंद्राची कार्यालयीन भाषा कोणती आहे, हिंदी, लक्षात घ्या. कलम 350 कशाशी संबंधित आहे, तर अल्पसंख्यक आयोगाची निर्मिती, लक्षात घ्या. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 राज्य आणीबाणी, आणि कलम 360 आर्थिक आणीबाणी. बघा त्या तीन आणीबाणी महत्त्वाच्या, यावरती प्रश्न विचारले जातात. ते पुढचं आहे कलम 368 काय, घटनादुरुस्तीशी संबंधित कलम आहे, महत्त्वाचं कलम आहे. कलम 370 जम्मू काश्मीर ला खास सवलती देण्यात आलेले, हे पण आपल्याला माहिती आहे. त्यानंतर 371 कलम कशाशी संबंधित आहे, तर वैधानिक विकास महामंडळे त्याशी संबंधित आहे कलम. 373 प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा आहे, ते 373. बघा शेवटची जी काही कलम असतात ते राज्यघटनेतील ती पाठ करा, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ते नवीन लेटेस्ट झालेली जी काही कलमे ॲड केलेली काही, मग अशा पद्धतीने जे काही महत्त्वाचे कलम आहे बघा, जर याची PDF हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, याची PDF दिली जाईल तुम्हाला, मग याचा फायदा होईल. कारण की पोलीस भरती वगैरे आहे, याच्यासाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि इतर एक्झामसाठी. कारण की राज्यघटना ही प्रत्येक ठिकाणी 1 ते 2 मार्काला याच्यावरती प्रश्न विचारला जातो. व्हिडिओला लाईक करत चला, त्यामुळेच आम्हाला मोटिवेशन भेटत चालतं. बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.